ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। उल्हासनगरच्या प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या बिर्ला मंदिरात आज आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळाला। आज सकाळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी सहपरिवार बिर्ला मंदिरात विठ्ठलाची पूजा केली। सेंचुरी रिओन कंपनीने बांधलेलं हे मंदिर अनेक वर्ष जुनं असून आषाढी कार्तिकीला ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही असे भाविक या मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात। आज पहाटे ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी या मंदिरात विठ्ठल रखुमाईला दुग्धाभिषेक घातला। तसंच यावेळी कंपनीचे सीईओ आर चितलांगे उपस्थित होते। त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीची विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली। देशात सुख समृद्धी राहावी तसेच महाराष्ट्रात पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे बळीराजा संकटात येऊ शकतो, त्यामुळे बळीराजावरील संकट दूर व्हावं अशी प्रार्थना विठुरायाला केल्याचे अशोक शिंगारे यांनी सांगितले। तसेच शहाडसारख्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी विठुरायाच्या दर्शनासाठी केलेला हा प्रयत्न वंदनीय आणि खूप स्मरणीय आहे। आजकालच्या जीवनामध्ये व्यावसायिकता जिथे पूर्णपणे भरलेली आहे तिथं अध्यात्म अधिष्ठान ठेवून त्या पद्धतीची प्रतिष्ठापना करणे, ते सुद्धा 1964 सालापासून लोकांच्या सेवेमध्ये ही ट्रस्ट काम करते, त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे असं वक्तव्य ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी यावेळी व्यक्त केलं। आज आषाढी एकादशीच्या पावन दिवशी आज पांडुरंगांच्या चरणी लीन होऊन पूजा करण्याचं सौभाग्य माझ्या कुटुंबासहित मला मिळालं, त्याबद्दल मी खरं तर ईश्वराचा ऋणी आहे। आजच्या या प्रसंगी आपल्याला कल्पना आहे, विठुरायाच्या चरणी लीन झाल्यानंतर समाधानाची तृप्तीची आनंदाची भीमा दुतडी भरून वाहते आपल्या सर्वांनाच कल्पना आहे। मी त्याच अनुभवातून जातोय। आजच्या दिवशी जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या सर्वच नागरिकांना सुखासमाधानाचे दिवस येवो आणि त्यांचे सर्व कष्ट दूर होत एवढी आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाला मी सांगतो। विठुराया ते निश्चितपणानं पूर्ण करतील अशी मला पूर्णपणे खात्री आहे। अशा या ठिकाणी कल्याणसारख्या ठिकाणी शहाडसारख्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्यांना विठुरायाच्या दर्शनासाठी केलेला हा जो प्रयत्न आहे तो खूप वंदनीय आहे, खूप स्मरणीय आहे। खरं तर त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। आजकालच्या जीवनामध्ये जिथं व्यावसायिकता सगळीकडे भरलेली आहे तिथं अध्यात्माचं अधिष्ठान ठेवून या पद्धतीची प्रतिष्ठापना करणे आणि ते सुद्धा 1964 सालापासून अविरतपणाने लोकांच्या सेवेमध्ये हे ट्रस्ट काम करताय, त्याबद्दल खरं तर त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।